संक्रांत जवळ यायला लागलेली आहे, तर संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. रेसिपी अगदी साधी सोपी आहेत. काही टिप्स ह्याच्यामध्ये तुम्ही जर लक्षात घेतल्या तर तुमचे जे लाडू आहेत ते अगदी खुसखुशीत असे बनणार आहेत, हाताने सहज असे तोडता येतील असे लाडू आपण आज बनवलेले आहेत. स्वागत आहे तुमचं कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलमध्ये. चला तर मग हे तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते बघूयात. तर इथं बघा, मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढई चांगली आता गरम झालेली आहे. तर आता इथं मी जे तीळ घेतलेले आहेत ते पांढरे तीळ आहेत आणि विदाऊट पॉलिश असे हे तीळ आहेत. तर 100 ग्रॅम तीळ इथं मी घेतलेले आहेत. वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर 1 वाटी तीळ आहेत. आता हे तीळ आपण जे भाजणार आहोत ते अगदी जास्त असे भाजायचे नाहीत आपल्याला, म्हणजे ते चटचट असे वाजायला लागले, तडतड असे उडायला लागले की पटकन गॅस बंद करून द्यायचा, इतकेच ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. समजा तुम्ही जर जास्त भाजले तर लाडू जे आहेत ते कडवट असे होतात, त्यामुळे जास्त भाजायचे नाहीत. इथं तुम्ही पाहू शकता की इतपत ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता त्याच कढईमध्ये इथं 1/2 वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत आणि ते चांगले असे भाजून घ्यायचे, खरपूस भाजायचे, म्हणजे याच्यावरची साल जी आहे ती आपल्याला पूर्णपणे काढून टाकायची आहे. पांढरट असे शेंगदाणे आपल्याला इथं घ्यायचे आहेत. शेंगदाणे चांगले भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड झाले की अशी सपाट तळाची वाटी घ्यायची आणि त्या वाटीने थोडेसे असे रगडून घ्यायचे. आता मी इथं थोडे याच्या अर्ध्या अर्ध्या अशा डाळी करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला याच्यापेक्षा जर बारीक पाहिजे असतील तर तुम्ही थोडं अजून बारीक करून घेऊ शकता. आणि पूर्णपणे ह्याची साल मी जी आहे ती आता इथं काढून घेतलेली आहे थोड्या वेळासाठी. आता हे शेंगदाणे बाजूला ठेवून देऊयात. आता त्याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. आता 100 ग्रॅम मी तीळ घेतले होते तर त्याच प्रमाणात मी गुळसुद्धा घेतलेला आहे. वाटीच्या प्रमाणात 1 वाटी तीळ 1 वाटी गुळ घेतलेला आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे. आता 1 मोठा चमचा ह्याच्यामध्ये घातलेला आहे मी तूप. आणि 1 मोठ्या चमच्याने ह्याच्यामध्ये घातलेलं आहे पाणी. आता गुळ जो आहे तो तुम्ही शक्यतो खिसून घ्या. इथं मी बारीक बारीक असा चिरून घेतलेला आहे. समजा जास्त जर मोठे खडे याच्यामध्ये ठेवले तर वितळायला पण तितका वेळ लागतो, त्यामुळे शक्यतो खिसून घ्या. आणि अगदी 4 ते 5 मिनिटं याला पुरेशी होतात ह्याचा पाक तयार व्हायला. तर आता इथं बघा, वर असा फेस यायला चालू झालेला आहे. तर अशा वेळेला काय करायचं, एका वाटीमध्ये थंड पाणी असं घ्यायचं आणि याचा गोळीबंद पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे चेक करूयात की आपला पाक तयार झाला आहे काय. तर थोडंसं मिश्रण या थंड पाण्यामध्ये असं टाकायचं आणि बोटाने वर असं उचलून बघायचं की त्याची अशी गोळी तयार होते का. तर इथं बघा की अजूनही हा पाक आपला तयार झालेला नाही, म्हणजे ह्याची गोळी अशी तयार होत नाही आहे, असं जेलीसारखं आपल्या हातावरती बघा पसरते असं. तर असा पाक आपल्याला नको आहे, हा पाक अजून कच्चा आहे. तर एखादं मिनिटभर अजून गॅसवरती हा पाक जो आहे तो असा ढवळून घ्यायचा. तर हे बघा, पुन्हा 1 मिनिटभर मी असाच परतून घेतले आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाक आहे तो आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. सेम वाटीमध्ये थंड पाणीच घेतलेलं आहे मी आणि त्या पाण्यामध्ये असं टाकून बघायचं. तर अशी घट्ट गोळी याची तयार झाली आहे. तर याची घट्ट अशी गोळी तयार झालेली आहे. पटकन आपण याच्यामध्ये घालणार आहोत भाजलेले तीळ आणि शेंगदाणे. पाक जरा जरी याच्या पुढे गेला तर काय होतं, लाडू जे आहेत ते आपले असे कडक होतात, तोडता येत नाहीत त्या हाताने. तर आता परफेक्ट पाक आपला तयार झालेला आहे. आता हे मिश्रण जे आहे, म्हणजे सगळं साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आता मी गॅस बंद केलेला आहे. छान असं या मिश्रणाचं असं गोळा तयार झाला पाहिजेत. अगदी जर तुम्ही पाक पुढे गेला तर मग हे मिश्रण कोरडं पडतं, त्यामुळं व्यवस्थित आपला पाक तयार झालेला आहे. आता शेवटचा लाडू वळेपर्यंत हे मिश्रण आपलं असंच गरम राहिलं पाहिजे, म्हणून खाली मी एका पातेल्यामध्ये कडकडीत असं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. आणि त्यानंतर पटपट आपले हे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत. हात थोडासा पाण्यामध्ये मी थंड पाण्यामध्ये असा ओलवून घेतलेला आहे, जास्त पाणी हाताला लावायचं नाही. आणि त्यानंतर थोडं थोडं मिश्रण हातावरती घेऊन याचं असं गोल गरगरीत लाडू आपल्याला वळून घ्यायचा आहे. पटपट हे लाडू आपले वळले जातात आणि गरम मिश्रण आहे त्यामुळे हाताला चटके लागू नये म्हणून थंड पाण्यात थोडासा हात ओलवून घ्यायचा आहे. तर हे बघा, मस्त असा लाडू आपला वळून तयार झालेला आहे. असेच पुढचे लाडूसुद्धा वळून तयार करून घ्यायचे आहेत. मिश्रण गरम गरम असतं त्यामुळं हाताला चटके लागतात, त्यामुळे ह्या हातातून त्या हातात त्या हातातून ह्या हातात असं लाडू थोडंसं फिरवत फिरवत वळला गेला की तो छान असा तयार होतो. तर परफेक्ट मिश्रण आपल्या इथं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही हा पाक तयार करून घ्या, म्हणजे तुमचे लाडूसुद्धा खुसखुशीत तयार होतील.
पाक कच्चा राहिला की मग लाडू जे आहेत ते चिकट होतात, त्यामुळं पाक जो आपण बनवतो तो व्यवस्थित असा बनला गेला पाहिजे. तर हे पहा किती छान असे लाडू वळले जात आहेत, इथं तुम्ही पाहू शकता. आता हे आपण 100 ग्रॅम प्रमाणात हे तिळाचे लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत. ज्यावेळी आपण जास्त प्रमाणात हे लाडू बनवतो तर त्यावेळेला पातेल्यामध्ये खाली जे तळाला पाणी ठेवलेलं आहे ते आणखीन तुम्ही परत जास्त गरम करून घेऊ हे शकता. बघा, सगळे लाडू आता मी असेच वळून घेतलेले आहेत. आता 100 ग्रॅम तीळ आणि 100 ग्रॅम गुळापासून टोटल 27 लाडू इथं माझे तयार झालेले आहेत. आणि ह्या संक्रांतीला अशा पद्धतीनं तुम्ही तिळगुळाचे लाडू तयार करा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कुक विथ दीपा अँड लाईफस्टाईलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.